छगन भुजबळांचं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. समीर भुजबळ कालही आजही आमच्या सोबत आहेत असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत समीर भुजबळांनी नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवली. सुहास कांदेनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर आज ते छगन भुजबळांसोबत दिसले. बघूया. सोबत होते, सोबत आहेत, सोबत राहतील. आता काय करणार, राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. छगन भुजबळांची ही दोन्ही वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून राजीनामा देत समीर भुजबळांनी नांदगाव मधनं अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेनेच्या सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ या लढतीत कांदेंनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आता पराभवानंतर छगन भुजबळांच्या सोबत समीर भुजबळ पाहायला मिळाले. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारताच भुजबळांनी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलंय. समीर भाऊ पण सोबत बघायला मिळत आहेत, कुठेतरी पुनर्वसन होणार राष्ट्रीय. सोबत होते, सोबत आहेत, सोबत राहतील. राजकारणात अनेक काका पुतण्यांमध्ये राजकीय वैर पाहायला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंची पुतणे राज ठाकरेंनी साथ सोडली. शरद पवारांशी पुतणे अजित पवारांनी काडीमोड घेतला. अजित पवारांविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी दंड थोपटले होते. गोपीनाथ मुंडेंपासून धनंजय मुंडे वेगळे झाले होते. जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संदीप क्षीरसागर यांचं वैर सर्वश्रुत आहे. भुजबळांना देखील ऐन मोक्याच्या वेळी त्यांच्या पुतण्यानं धोका दिला होता. इतरांचा अनुभव पाहिल्यावर त्यांचा पुतण्याही तसाच निघाला अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. आता काय करणार, राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. काय शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडेसाहेबांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, असे अनेक पुतणे कंपनी जे आहेत, काय हे सगळे काकांचं काय ऐकतातच असं वाटत नाही. म्हणून म्हटलं सगळ्या राजकारणातील सगळे पुतणे जे आहे त्यांचा एक वेगळाच डीएनए आहे असं वाटायला लागलंय मला. नांदगावमधून लढण्यासाठी समीर भुजबळांनी घड्याळाची साथ सोडून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता निकालानंतर लगेच समीर भुजबळ हे छगन भुजबळांच्या सोबत दिसत आहेत. छगन भुजबळांच्या सांगण्यावरूनच सारं काही घडवलं गेलं का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. यावर आता काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे. सागर गायकवाड सह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.